मणिपूरमधील घटना अतिशय निंदनीय आहे. इतक्या गंभीर विषयावर आम्हाला बोलू दिलं नाही यावरून भाजप सरकार नसलेला गांभीर्य दिसून येतं. आमदार प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य. अंगावर काटा येईल अशी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. या घटनेचा जाहीर निषेध आहे. गेले 80 दिवस मणिपूरमध्ये लोकांवर अन्याय अत्याचार होतोय. आम्ही आज 2 मिनिटं मागितली तर अध्यक्षांनी आम्हाला बोलण्यासाठी नकार दिला. इतक्या गंभीर विषयावर आम्हाला बोलू दिलं नाही यावरून भाजप सरकारकडे नसलेला गांभीर्य दिसून येत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे. काल जो व्हिडिओ व्हायरल झाला तो अंगावर शहरा येणारा असा हा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना 4 मेला मणिपूरमध्ये घडली आणि ज्या पद्धती त्या महिलांना ट्रीटमेंट, त्यांची जी गँग रेप झाली, भावाला मारलं गेलं ऑन द स्पॉट, वडिलांना पण मारलं गेलं आणि मग त्या महिलेला काय करावं ह्या लोकांनी तिला परेड केलं. नग्न अवस्थेत शी वॉज परेडेड आणि गँग रेप्ड. असं जर आपल्या देशात होत असेल तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी वी नीड टू हँग आर हेड्स इन शेम. लाजीरवाणी गोष्ट आहे. आज काँग्रेस जणांसाठी नाही, बीजेपी जणांसाठी नाही, पण आपल्या देशासाठी ही अतिशय, ॲज अन इंडियन्स वी आर हँगिंग आर हेड्स इन शेम. कारण का आज प्रोग्रेसिव्ह सोसायटी म्हणून आपला देश आहे, पण मोदीजी या देशामध्ये आल्यापासून त्यांची जी विचारसरणी आहे, जी महिलांच्या विरोधातली विचारसरणी आहे, तेव्हापासून आपली सोसायटी ॲज इंडिया आपण रिग्रेसिव्ह झालो आहोत. अनफॉर्च्युनेटली हा फक्त मणिपूरचा विषय नाही आहे, पण हा जगात आपल्या देशाच्या प्रतिमेचा विषय आहे. आणि इथे काय होतं, पार्लिमेंटमध्ये मोदीजी त्याबद्दल बोलायला तयार नाही आहेत. इथे महाराष्ट्र विधानसभेत आम्ही फक्त 1 मिनिटं हा विषय मांडण्याची परवानगी मागितली अध्यक्षांकडून, तर त्यांनी आम्हाला डिनाय केलं. ह्याचा अर्थ ह्यांची मानसिकता आणि गांभीर्य, दे हॅव नो सिरियसनेस अबाउट द इश्यू ऑफ वुमेन इन आर कंट्री, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. ह्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण नेमकं कुठे नेऊन ठेवलंय हा देश आणि मणिपूर. आणि म्हणून आम्ही आज सभा त्याग केली आणि हा हे जे आंदोलन आहे, हा जो निषेध आहे, तो आम्हीच नाही पण तुम्ही पण ह्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि ह्याच्यामधली जी सेन्सिटिव्हिटी आहे ती सगळ्यांची बाहेर आली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. आणि मोदीजी आणि भाजप सरकारची कडी निंदा करतो, क्रिटिसाइज करतो आणि त्यांचा निषेध या व्यासपीठावर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.